ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। निपाणीत बुरुजांच्या प्रतिमेवर मंत्री व खासदारांची छायाचित्रे, शिवप्रेमींनी केला निषेध। निपाणी शिवजयंती मिरवणूक निमित्त बुरुजांच्या प्रतिमेवर लावलेले मंत्री महोदय व खासदारांच्या छायाचित्रांचा शिवप्रेमींकडून जाहीर निषेध करण्यात आला। बुरुजाच्या प्रतिमेवरील मंत्री महोदयांच्या छायाचित्रांमुळे शिवप्रेमीतून संताप व्यक्त होत आहे। निपाणीत बुरुजांच्या प्रतिमेवर मंत्री व खासदारांची छायाचित्रे, शिवप्रेमींनी केला निषेध। निपाणी शिवजयंती मिरवणूक निमित्त बुरुजांच्या प्रतिमेवर लावलेले मंत्री महोदय व खासदारांच्या छायाचित्रांचा शिवप्रेमींकडून जाहीर निषेध करण्यात आला। बुरुजाच्या प्रतिमेवरील मंत्री महोदयांच्या छायाचित्रांमुळे शिवप्रेमीतून संताप व्यक्त होत आहे। चव्हाण स्वराज्य रक्षक प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष, आज जी आपण जयंती पाहत आहोत ती छत्रपती शिवाजी महाराज व बसवेश्वर महाराजांची जयंती नसून हा फुलेपूर प्रचार सभेचं नियोजन आहे। परंतु आज आपण जे गड किल्ल्यांच्या समोर जे बुरुज बांधले गेलेले आहेत त्या पद्धतीनं ही आज इथं पोस्टरबाजी केलेली आहे। त्या पोस्टरबाजीवरती माननीय खासदार साहेब व माननीय मंत्री महोदय यांची पोस्टरबाजी केलेली आहे। परंतु ही निंदनीय घटना आहे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी व मावळ्यांनी आपले गड किल्ले संरक्षित ठेवण्यासाठी व गड किल्ले जिंकले त्या गड किल्ल्याच्या बुरुजावरती अशी पोस्टरबाजी करणं ही निंदनीय आहे व मी त्याचा जाहीर निषेध करतो। ज्या मावळ्यांनी व ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपण आपले स्वतःचे रक्त ज्या रायगड किल्ले ज्या किल्ल्यांवरती सांडले व ज्या पवन खिंडात जे युद्ध झाले या अशा या मावळ्यांचा घोर अपमान करण्याचं काम यांनी केलेलं आहे। तरी हा निषेध प्रत्येक शिवप्रेमींच्या मनामनातून होत आहे। तरी हा निषेध करत असताना प्रत्येक शिवप्रेमी दबला गेलेला आहे व प्रशासनाला भिवून व यांच्या राजकीय ज्या गव्हर्नमेंट सरकार असू दे किंवा यांचं सरकार यांच्या सरकारला भिवून पोलीस प्रशासनाला भिवून शिवप्रेमी घाबरला गेलेला आहे। तरीसुद्धा शिवप्रेमींची वाचा फोडण्यासाठी मी नवनाथ चव्हाण यांचा जाहीर निषेध करतो व छत्रपती शिवाजी महाराजांचा एक मावळा म्हणून व एक शिवप्रेमी म्हणून मी हा जाहीर निषेध करण्यास इथं थांबलेलो आहे। तरी प्रशासनाने व जी ही पोस्टरबाजी केली आहे त्यांनी हे लक्षात घेऊन लवकरात लवकर ही पोस्टर खाली करावी।